नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिसेंबरमध्ये पेपरला बातमी आलेली आहे. तुम्ही पाहू शकता की डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती 7,500 तर मुंबईत 1,200 पदे. संपूर्ण जाहिरात आपण या व्हिडिओच्याद्वारे पाहणार आहोत. कशा पद्धतीने ही काय येणार आहे सर्व माहिती आपण याद्वारे पाहत आहोत. जर आपल्याला हे पेपरचं कात्रण जर आपणास हवं असेल तर हे आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. त्यावर लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून पहा. राज्यात गेली 2 वर्ष जवळपास 35,000 पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार आहे. साधारणतः 7,500 पदांसाठी भरती होणार असून त्यात मुंबई पोलीस दलासाठी 1,200 पदे. राज्यात 2022-23 मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे. कोरोना काळात सुमारे 3 वर्षे राज्य पोलीस दलात भरती झाली नाही. त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेने पोलीस संख्याबळ कमी आहे. गेल्या 2 वर्षात अनुक्रमे 18,000-17,000 पदांची मोठी पोलीस भरती राज्यात झाली, परंतु त्या तुलनेने आणखी 7 ते 8 हजार पोलीस संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा 7,500 पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी लवकरात लवकर राज्यात 14,471 पदांची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्व जिल्हा अधिकाऱ्यांनी दिले होते. आतापर्यंत 25 जिल्ह्यात पोलीस शिपाई, 8 जिल्ह्यात चालक शिपाई व 5 जिल्ह्यात बॅट्समॅनची लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत भरती पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या. पावसाळ्यात मुंबई पोलिसांना मैदानी न मिळाल्याने त्यांची भरती प्रक्रिया थोडी उशिराने सुरू झाली होती, परंतु तीही लवकरात लवकर संपवण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यात नवीन पोलीस भरतीला सुरुवात होणार. प्रशिक्षण केंद्राची क्षमता वाढणार. राज्यात 10 पोलीस प्रशिक्षण केंद्राची क्षमता आता वाढविण्यात आली आहे. सध्या 10 प्रशिक्षण केंद्रामध्ये 8,400 पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येते. येणाऱ्या काळात त्याच दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे. आता या ठिकाणी मुंबई पोलीस दलात मनुष्यबळ वाढणार. मुंबईत गेल्या वर्षी 8,000 भरती पदांची भरती झाली होती. त्यातील बहुतांश पोलिसांचे प्रशिक्षण पूर्ण करून सप्टेंबरमध्ये पोलीस दलात दाखल होणार आहे. मुंबईत 4,230 पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी पोलिसांकडे 5,59,000 अर्ज आले आहेत. त्यापैकी 2,572 पोलीस हवालदार, 917 चालक, 717 तुरुंग हवालदार आणि 24 बॅट्समॅन पदासाठी अर्ज करण्यात आले आहेत. सर्वांची मैदानी चाचणी सुरू आहे. शिवाय मुंबई पोलीस दलाला आणखी 1,200 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून डिसेंबरमध्ये होणाऱ्या भरतीनंतर ही पदे भरली जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही एक आप सर्वांसाठी ही आजच्या पेपरला आलेली बातमी पाहू शकता तुम्ही. लोकसत्ताला आलेली बातमी आहे. त्यानुसार तुम्हाला एक संधी आहे की डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होण्याची दाट शक्यता आहे. तरी विद्यार्थ्यांनी तयारी करावी.